नागपुर शहर में एक बार फिर दह व्यापार के अड्डे का पर्दाफाश करते हुए पुलिस ने इसमें लिप्त तीन युवतियों को हिरासत में लेकर उनसे जांच शुरू कर दी है आपको बता दें कि सोमलवाड़ा के एक अपार्टमेंट्स के पास चल रहे दह व्यापार अड्डे का पुलिस ने पर्दाफाश कर वाहन चालक जुनेद उर्फ साहिल रफीक शेख को धर दबोचा है यह कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में अपराध शाखा पुलिस विभाग के सामाजिक सुरक्षा दस्ते की वरिष्ठ पुलिस निरीक्षक के नेतृत्व में की गई है बीती रात भी सोमलवाड़ा में एक अपार्टमेंट के पास से दो युवतियों को पकड़ा गया दोनों ही युवतियों को वाहन चालक छोड़ने गया था पुलिस ने जाल बिछा कर दोनों युवतियों और वाहन चालक जुनैद उर्फ साहिल रफीक शेख को धर दबोचा आपको बता दें कि ड्राइवर की निशानदेही पर ही जब पुलिस महिला दलाल अश्विनी उर्फ स्वीटी मस्के के घर प्लॉट नंबर सत्ताईस पटले लेआउट गार्गोटी सतराष्ट्र नगर नरसाला पहुंची वहां से एक युवती को हिरासत में लिया गया हालांकि पुलिस ने इस मामले में महिला दलाल अश्विनी उर्फ स्वीटी मस्के और जुनैद शेख के खिलाफ सोनेगांव थाने में पीटा एक्ट के तहत मामला दर्ज कर दोनों को गिरफ्तार कर लिया साथ ही तीनों युवतियों को भी हिरासत में लिया गया है बताया जाता है की तीनों युवतियों को दिन भर का तीन हजार और रात भर ग्राहक के पास रहने पर दस हजार स्वीटी दिया करती थी आम्हाला माहिती मिळालेली होती की ही जी आहे आ, बाई ही एका टोपण नावाने सुटी नावाने ती तिचं चा, रॅकेट चालवते म्हणून तर तिच्या आम्ही खूप दिवसापासून मागावरच होतो मग मा आम्ही फंटरच्या माध्यमातून सापळा रचला ही जी बाई आहे ही हाय प्रोफाईल लोकांना सर्विस प्रोव्हाइड करते म्हणजे जे क हे असतात कस्टमर तिचे हाय प्रोफाईल त्यांना इतर राज्यातल्या आणलेल्या ज्या मुली आहेत त्या ती त्यांच्या प्लेसवरती जिथे डिमांड करतील त्या प्लेसवर त्यांना प्रोव्हाइड करत असते मग तशा प्रकारचा आम्ही सापळा रचला आणि पार्थनगरजवळ तो आम्ही तिला त्या याच्याप्रमाणे फंटरच्या मदतीने आम्ही तो पकडलं त्या गाडीमध्ये आम्हाला दोन मुली मिळाल्या एक इंदूरची होती आणि एक दिल्लीची होती आणि ड्रायव्हर जो होता तो मग त्यांना आणखीन विचारपूस केली त्यांनी सांगितलं की इथे इथे राहतो म्हणून मग त्या घरावर तिच्या जी ही दलालबाई आहे तिच्या घरावर आम्ही छापा टाकला तर त्यावेळेला आम्हाला आणखीन एक मुलगी मिळाली दिल्लीची आणि ही पण मिळाली आम्हाला त्याचबरोबर तिच्याकडे याच व्यवहारातून झालेली कॅश रक्कम तीस हजार मिळालेली आहे आम्ही या गुन्ह्यामध्ये दोन गाड्या जप्त केलेल्या आहेत तिच्याच आणि तीन मोबाईल जप्त केले त्याचप्रमाणे कॅश पण केलेली आहे तीस हजार ही बाई जी आहे ही दोन हजार असून स्वतःच पहिले धंदा करायची ह्याच धंद्यामध्ये होती ती पहिले स्वतःच करायची आणि आता तीन चार वर्ष झाली ही दलाल बनलेली आहे या धंद्यामध्ये आणि बाहेरच्या इतर राज्यातूनच ती आणते जसं दिल्लीमधून आणते मुंबई गुजरात मध्य प्रदेश इकडच्या वेगवेगळ्या राज्यातून ती आणते आणि अशा प्रकारे आपले हाय प्रोफाईल लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करते ती एक जी दलाल आहे मेन ती आहे अश्विनी नावाची दलाल आहे आणि एक जुने तिचा ड्रायवर जो हो आहे तो आहे असे दोन आरोपी सध्या आम्ही अटक केलेले आहेत आता बाकीचा आम्ही तपास करीत आहोत ही जी आहे ही दहा वर्षापासून स्वतःच धंदा करते म्हणजे हिचे क्लायंट्स पहिलेपासूनच ठरलेले होते हिचे जे पायामुळं आहेत या धंद्यामध्ये देह व्यापारामध्ये ऑलरेडी रुटलेले होते मग आता हिनी त्याचाच फायदा घेऊन तिने बाकीच्यांना हे केलं व्हॉट्सअप नंबर असतो तिचा त्याच्यावरती स्टेटस ठेवते आणि त्याच्यावरून ती मग या बाकीच्या कस्टमरला हे करते कस्टमर डिमांड करतात जागेची ठरवणूक पण कस्टमर करतो आणि त्या त्या ठिकाणी ही त्या लेडीजला प्रोव्हाइड करते ड्राइवर ने पुलिस को बताया कि अश्विनी और स्वीटी मस्के के पास 500 सौ में हर रोज चालक का व काम करता था कड़ी पूछताछ में जुनैद ने पुलिस को यह भी बता दिया कि दोनों युवतियों को सोमलवाड़ा में साई पार संकुल अपार्टमेंट के पास वाहन सेवा छोड़ने आया था आपको बता दें कि ये कार्यवाही वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में अपराध शाखा पुलिस विभाग के सामाजिक सुरक्षा दस्ते की वरिष्ठ पुलिस निरीक्षक शुभंगी वानखेड़े के नेतृत्व में की गयी इन न्यूज़ के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट